दिवसेंदिवस नाशिकसह मालेगाव शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये, मात्र नाशिकरांमध्ये याचं गांभीर्य अजूनही दिसून येत नाहीये. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात ज्यूस पिण्यासह किराणा मालाच्या खरेदी आणि इतर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. लॉकडाऊनच्या काळात काही शिथिलता देत दुकानं सुरू झाली, मात्र नागरिकांकडून त्याला हरताळ फासला जातो आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा इथं अक्षरशः फज्जा उडतो आहे. नाशिककरांमध्ये गांभीर्य नाही आहे असंच दिसून येत आहे. अनेक दुकानं उघडण्यास परवानगी जरी मिळालेली असली तरीसुद्धा गर्दी मात्र होते आहे. काही अटी शर्तींचं पालन करून ही दुकानं चालू ठेवण्यास परवानगी आहे किंवा या खरेदीसाठी परवानगी आहे, मात्र नाशिककर ज्यूस प्यायला देखील बाहेर पडत आहेत. लॉकडाऊन असतानाही रस्त्यांवर मात्र मोठी गर्दी दिसते. पोलिसांकडून सातत्यानं आवाहन केलं जातं गर्दी करू नये यासाठी, मात्र या आवाहनाला फारशी दाद नाशिककर देत नाहीत असं दिसतंय. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. हम नहीं सुधरेंगे अशी म्हणण्याची वेळ ही वारंवार नाशिककरांवर येते. त्याचं कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर होणारी नाशिक शहरातील रस्त्यांवरची गर्दी अथवा बाजारपेठेची गर्दी बघून म्हणावं असं वाटतंय. अगदी रविवार कारंजा परिसरामध्ये मी उभा आहे आणि याच परिसरामध्ये जर बघितलं तर वाहनांची रेलचेल जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. नागरिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं रेग्युलर जे नागरिक बाहेर पडतात अगदी लॉकडाऊनच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं वर्दळ असते तशीच वर्दळ सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. पोलीस देखील हाकेच्या अंतरावर आहे, मात्र वारंवार सूचना करूनही नागरिक त्याला गांभीर्यानं घेत नाही आहे. अनेकदा नाशिक शहर पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी सूचना केल्या जात आहे, कारवाईसाठी सूचना केल्या जात आहे, अनेक लोकांवर कारवाई देखील होते, मात्र नाशिककर जे आहे ते गांभीर्यानं घेत नाही आहे. सकाळी 10 वाजेनंतरच नाशिक शहरातली जर परिस्थिती बघितली तर दृश्यांवरनं आपल्याला लक्षात येईल की रस्त्याच्या कडेला लावलेली जी वाहनं आहे मोठ्या प्रमाणात दिसते. आणि त्याच दृष्टीनं जर बघितलं तर दुकानांसमोर असेल ते लॉकडाऊनच्या काळात जे नियम घालून देण्यात आलेले आहे त्याचं सर्रासपणे उल्लंघन या ठिकाणी केलं जात आहे. कुठल्याही नियमांचं पालन या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे. अगदी नागरिक जे आहे ते छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी देखील आता या सगळ्या दृश्यांवरनं कारवाई करण्याची गरज आहे, तरच लॉकडाऊनची जी शिथिलता देण्यात आलेली आहे तिचं कुठंतरी पालन करून हा सगळा काही नाशिक शहरातला जो भाग आहे तो नियंत्रणात येईल. अन्यथा कोरोनाच्या संदर्भात जो प्रादुर्भाव रोखण्याच्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याला कुठंतरी हरताळ फासला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सदगीरसह किरण ताजणे, जी 24 तास, नाशिक.